नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मराठी व्याकरण यातील महत्त्वाचा घटक आपण पाहणार आहे, विरामचिन्हे. मराठी भाषेला लाभलेली एक महत्त्वपूर्ण देणगी आहे. मराठी व्याकरणामध्ये विरामचिन्हांना अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ती विरामचिन्हे कोणती आहेत हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहे. जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपल्याला नवनवीन शैक्षणिक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळणे सोपी जाईल. मित्रांनो, तर चला जाणून घेऊया विरामचिन्हे. मित्रांनो, विरामचिन्हे म्हणजे काय? तर वाचताना थांबायचे कुठे आणि कोणत्या शब्दावर जोर द्यायचा यासाठी विरामचिन्हांचा वापर होतो. बघा काय म्हटलेलं आहे, वाचताना थांबायचे कोठे आणि कोणत्या शब्दावर जोर द्यायचा यासाठी विरामचिन्हांचा वापर होतो. आता ही विरामचिन्ह पूर्वी होती का? तर मराठी ही मोडी लिपीत लिहिली जाई, त्या लिपीत विरामचिन्हे नव्हती. पूर्वीच्या काळी मराठी मोडीमध्ये लिहिली जात होती, त्या काळामध्ये विरामचिन्हे नव्हती. मग संस्कृतमध्येही दंड सोडल्यास अन्न विरामचिन्हे नव्हती. संस्कृत भाषा जी होती त्या संस्कृत भाषेमध्ये पण उभा दंड ज्याला आपण म्हणतो, आपण ज्ञानेश्वरी जर पाहिली, मोठा ग्रंथ पाहिला मराठीतला, तर त्या ग्रंथामध्ये संस्कृत भाषा जर आपण बघितली तर तिथं आपल्याला दंड पाहायला मिळतात. म्हणजे संस्कृतमध्येही दंड होते, विरामचिन्हे नव्हती. परंतु मराठी इंग्रजी शब्दकोशकार मेजर थॉमस कँडी यांनी मराठी देवनागरीत लिहायला सुरुवात केली आणि विरामचिन्हे पहिल्यांदा वापरली. बघा काय सांगितलं आहे, थॉमस कँडी यांनी मराठी ही देवनागरीमध्ये लिहायला सुरुवात केली आणि विरामचिन्हांचा वापर केला आणि ही विरामचिन्हे पुढे लोकमान्य झाली आणि ती रूढ झालीत. आज आपण मराठी भाषा लिहित असताना या विरामचिन्हांचा वापर जरूर करतो. विरामचिन्हांचा वापर करता असताना मित्रांनो, ती विरामचिन्ह शब्दाला जोडून असावीत. काही अपवाद वगळता सर्वच्या सर्व विरामचिन्ह ही शब्दाला जोडून असावीत. अर्धविराम सोडले तर बाकी सगळे शब्दाला जोडून असावे. मित्रांनो, आपल्याला याच पद्धतीनं मराठी भाषेची संपूर्ण व्याकरणविषयीची माहिती, काही शब्दकोडी, शब्दसंपत्ती वाढवण्याच्या दृष्टीनं मखदुमसर.com या ब्लॉगला तुम्ही जरूर भेट द्या. त्या ठिकाणी आपल्याला असे नवनवीन व्याकरणविषयी काही लेख पाहायला मिळतील, काही गेम आपल्याला खेळायला मिळतील. आपण या विरामचिन्हांची गेम देखील खेळणार आहोत आणि ती गेम या ब्लॉगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर चला जाणून घेऊया मित्रांनो आपण विरामचिन्हे. विरामचिन्हे कशा पद्धतीनं आहेत, कोणत्या विरामचिन्हांना काय म्हटलं जातं हे आपण एका गेमच्या साह्यानंच खेळणार आहे, पाहणार आहे आणि तेच आपल्याला ब्लॉगवरती देखील पाहायला मिळणार. मित्रांनो, या ठिकाणी ही आपली गेम आहे, ड्रॅग अँड ड्रॉप करायचं आहे. म्हणजेच आपल्याला विरामचिन्ह दिले जातील, पुढं नाव दिलं जाईल आणि त्या नावासमोर जी चौकटी आहे त्या चौकटीमध्ये आपल्याला ड्रॅग अँड ड्रॉप करावयाचं आहे. बघा या ठिकाणी पहिलं नाव दिलं आहे सोलपिराम. आपल्याला या ठिकाणी सोलपिराम शोधायचं आहे आणि अशा पद्धतीने तिथं ड्रॅग करायचं आहे. एकेरी अवतरण चिन्ह, अर्धविराम, पूर्णविराम, अपसारण चिन्ह, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, अपूर्ण विराम आणि संयोग चिन्ह. अशा पद्धतीने मित्रांनो ही नावं आणि त्या नावासमोर चिन्ह आपण दिले आहेत. त्यानंतर सबमिट बटनवरती आपण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्या मित्रांनो काय होणार आहे की योग्य कोणतं, अयोग्य कोणतं, जर एखादं चुकलं असेल तर त्याचे चूक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर जाणून घेऊया. बघा या ठिकाणी टिक होते बरोबर बरोबरचे, जे 10 पैकी 10 आपली पूर्ण बरोबर आहेत. हां, या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. बघा स्कोर टायमिंग किती आहे, 10 पैकी 10 बरोबर आहेत आणि 56 सेकंदामध्ये आपल्याला ही गेम पूर्ण करता आलेली आहे. अशाच पद्धतीच्या नवनवीन गेम पाहण्यासाठी आपण मखदुमसर.com या ब्लॉगला भेट द्या. आपल्याला व्हॉट्सअपला त्याची लिंक दिली जाईल. मित्रांनो, धन्यवाद.